नवी मुंबईत लोकलचे अनेक प्रश्न आहेत, त्यात सर्वात महत्वाचा आहे तो डोंबिवली व परिसरातील विभागाच्या चाकरमान्यांना नवी मुंबई पनवेल परिसरात येण्यासाठी ठाण्यातूनच यावे लागते, ज्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दीचा ताण वाढत आहे. यावरच रेल्वे मंत्रालयाने 350 कोटी रुपयांची योजना बनवली होती, ती लवकरच प्रत्यक्षात कार्यान्वित होण्याचे संकेत ठाणे जिल्हा खासदार राजन विचारे यांनी दिले आहेत. याबाबत नवी मुंबई आवाजला त्यांनी अधिक माहिती दिली. सर्वात जास्त खासदार या नात्याने सर्वसामान्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे तो म्हणजे रेल्वेतून प्रवास करणं. कारण गेल्या 30-40 वर्षामध्ये महाराष्ट्राचा कुठलाही रेल्वे मंत्री न झाल्या कारणाने मला वाटतं गेल्या 40 वर्षात एक कुठलेही प्रश्न सुटले गेलेले नाहीत. मोठमोठी आश्वासन दिले गेले, परंतु देशाला चांगले रेल्वेमंत्री जे महाराष्ट्रातले आहेत, कोकणातले आहेत, ते जातीने या बाबतीत लक्ष देत आहेत. आणि या संदर्भामध्ये गेल्या बजेटमध्ये 350 कोटीचा जो एलिव्हेटेड रेल्वे जो कनेक्टिव्हिटी कळवा टू ऐरवली जे कल्याण अंबरनाथ बदलापूर डोंबिवली इथल्या लोकांना किटवाळा इथल्या लोकांना येण्यासाठी नवी मुंबईला जर यायचं असेल तर ठाण्यावरनं येऊन मग नवी मुंबईला यावं लागतं. तो जर मधून जर कळव्यावरनं डायरेक्ट ऐरवलीला आपण टच केला तर मला वाटतं लोकांचा वेळ वाया जाणार नाही. याचबरोबर खैरणे रेल्वे स्टेशन बाबत त्याने लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचं स्पष्ट केले आहे. एलिव्हेटेड लाईनसाठी आपण 360 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत, बजेटमध्येच ते सँक्शन झालेलं आहे. आता त्याचा संबंध प्रोजेक्ट हे काढतोय, रिपोर्ट आपण तयार करतोय, त्याचा टेंडर निघून लवकरात लवकर काम सुरू होणार. त्याच्यामध्ये कोपर खैरणे हे स्टेशन त्याच्यामध्ये आहे, जेणेकरून ह्या स्टेशनच्या खैरणे स्टेशन आणि त्या ह्याच्यामध्ये ही स्टेशन पण त्याच्यामध्ये ऑलरेडी हे केलेलं आहे. गत अनेक वर्षांपासून उरण नेरूळ या रेल्वे मार्गाचे काम संथ गतीने सुरू असून याबाबत देखील विचारे यांनी माहिती दिली. नेरूळ आणि उरण या संदर्भामध्ये मला वाटतं 2 ते 3 गावांमध्ये जे प्रायव्हेट लँड आहेत त्यांच्या जमिनीच्या संदर्भामध्ये जमीनदार आणखी प्रशासन याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होते ते पण दूर झालेले आहेत. आणि ते पण काम मला वाटतं जोरात जर आपण नवी मुंबई महापालिकेच्या समोर जर तुम्ही तो वरचा ब्रिज तुम्ही जर बघितला, कारण ते जे स्टेशन आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या समोर जे आता सिऊड स्टेशन अद्ययावत स्टेशन या नवी मुंबईतला सर्वात उत्कृष्ट असं मोठं स्टेशन ते पण आता मला वाटतं 6 महिन्यामध्ये त्याचं पण काम पूर्ण होणार आहे आणि ते सुद्धा लोकार्पण होणार आहे. आणि ते जे सिऊड टू उरणला जाणारे जे स्टेशन्स आहेत त्या रेल्वे लाईनचं काम एलिव्हेटेड हे मध्यंतरीच्या काळामध्ये बंद पडलं होतं, परंतु आता 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वीच आपण त्या कामाच्याला गती दिलेली आहे आणि ते सुद्धा काम जोरात पूर्ण होऊन लवकरात लवकर उरणपर्यंत आपण तिकडे हे करू. एलिव्हेटेड मार्ग म्हणजेच डोंबिवलीतून नवी मुंबईच्या दिशेने येण्यासाठी ठाण्याला जाण्याचीच गरज राहणार नाही. हा मार्ग झाल्यावर ठाणा स्टेशनवरचा मोठा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोडसह शेखर अंपरस यांचा रिपोर्ट.